नमस्कार मंडळी, सध्याची परिस्थिती पाहता भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोंड परिपक्व होण्याच्या अगोदरच फुटत आहे। तर आज मला एक ते बोंड पाहून किंवा तो प्लॉट पाहून एक कल्पना आली की आता ही माहिती शेतकऱ्यांना द्यावी। तर आपण जे आपल्या शेतामध्ये बोंड परिपक्व होण्याच्या अगोदरच फुटत आहे किंवा पराठी पिवळी येत आहे, तर नेमकं हे का बरं होत आहे? तर आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की नेमकं बोंडांची साईज वाढण्यासाठी किंवा पात्यामधून बोंडांमध्ये रूपांतर संपूर्ण किंवा 70 ते 75% होण्यासाठी आपण कोणते खतं वापरायला पाहिजे किंवा कोणती औषधी वापरायला पाहिजे। तसेच काही काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीची वाढ पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, तर ही वाढ सुद्धा रोखली पाहिजे। तर याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा। तर आता प्रश्न येतो की बोंडांचा आकार वाढण्यासाठी नेमकं आपण कोणतं विद्राव्य खत वापरायला पाहिजे? तर आपण सर्वप्रथम म्हणजे 0-32 आपण हे जर खत प्रति 15 लिटर पाण्यासाठी आपण जर तिथे 100 ग्रॅम किंवा 90 ते 100 ग्रॅम जरी वापरलं तरी खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपल्या बोंडांचा आकार हा तिथे मोठा होण्यामध्ये मदत होईल। तसेच आपल्या जर कपाशीची वाढ ही थोडी जास्त होत असेल आणि खाली जर माल कमी असेल आणि वाढ जर थांबवायची असेल तर आपण एक तर चमत्कार मारू शकतो किंवा 1 ते 1.5 ml लिओशिन मारू शकतो 15 लिटरसाठी, किंवा ही टाबोली 15 लिटरसाठी आपण जवळपास 5 ml इतकं वापरू शकतो। टाबोली वापरण्याचा एक फायदा असा आहे की याच्यामध्ये एक हे बायो स्टिम्युलंटचं पण काम करेल जवळपास, म्हणजे पात्या पण निघेल आणि आपल्या कपाशीची वाढ पण थांबेल। तर त्यामुळे आपण टाबोलीसुद्धा वापरू शकतो। चमत्कार वापरलं तर चमत्कारसुद्धा आपण 25 ml वापरू शकतो। तसेच ज्या शेतकऱ्यांमध्ये लिओसिन आहे तर लिओसिन पण वापरू शकतो 15 लिटरसाठी, 1.5 ते 2 ml जरी वापरलं तरी चालते, परंतु लिओसिन वापरत असताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे। लिओसिनचे जर प्रमाण चुकले तर आपल्या कपाशीला जागेवर थांबून ठेवेल आणि आपल्याला तिथे उत्पादन हे होणार नाही। तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुलामधून बोंडधारणा किंवा फळधारणा होण्यासाठी आता आपण एक बोरॉन, तर हे बोरॉन नेमकं काय कार्य करेल? तर बोरॉन हे आपलं फुल सेटिंगचं काम करते। तसेच जे बोंड परिपक्व होण्याच्या अगोदर फुटते तर बोंडांचा आकार वाढवण्यासाठी बोरॉन सुद्धा खूप चांगलं कार्य करत असते। तर आपण कोणत्याही कंपनीचं बोरॉन घेऊ शकतो। आम्ही आता हे पॉवर ग्रोचं घेतलं आहे सुपर सिरो म्हणून, तर कोणत्याही कंपनीचं तुम्ही बोरॉन घेऊ शकता। तर बोरॉनचं प्रमाण जवळपास आपल्या इथे 30 ग्रॅम बोरॉन हे 30 ग्रॅम आपण वापरू शकतो। तसे 0-32 आपण 90 ते 100 ग्रॅम वापरू शकतो। तर अशा प्रकारे आपण फवारणीमध्ये ह्या 3 याचा उपयोग करू शकतो। तुमची कपाशी कोणत्या स्टेजवर आहे हे तुमच्यानुसार, म्हणजे फुलधारणा वगैरे असेल आणि बोंड पकडणार सुरू असेल तर आपण 0-32+ बोरॉनचा उपयोग करू शकतो। जास्त वाढ झाली असेल, वाढ थांबवायची असेल तर त्याच्यामध्ये टाबोली, लिओसिन किंवा चमत्कार या 3 पैकी 1 वापरू शकतो। मी प्रमाण तुम्हाला सांगितले आहे। तसेच तुम्हाला जर फवारणी करून 15-20 दिवस झाले असेल तर तुम्ही फवारणीसुद्धा करू शकता। त्याच्यामध्ये मावा तुडतुड्यासाठी कोणतंही एक कीटकनाशक वापरा, पांढऱ्या माशीसाठी वापरा, बुरशीनाशक वापरा। तुम्हाला मी याची फवारणीचं व्यवस्थापन मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, ते तुम्ही जाऊन तिथे व्हिडिओ पाहू शकता। तसेच तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कपाशीचे व्यवस्थापन कसे करायचे याची संपूर्ण माहितीची व्हिडिओ माझ्या मागे यूट्यूब चॅनलवर मी टाकलेली आहे, ती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। धन्यवाद।